नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री। श्रीजा कुकबुक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुरमईचा रस्सा याची रेसिपी दाखवणार आहे। रस्सा बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर आणि 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतलेलं आहे। ह्याचं आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे। ह्याचं आपल्याला सेपरेट वाटण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट आणि खोबऱ्याचं आणि टोमॅटोचं वाटणं आपलं सेपरेट वाटून तयार झालेलं आहे। आता आपण नेक्स्ट कृतीकडे वळूया। आता एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकणार आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट टाकणार आहे। ही पेस्ट चांगली तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी 5 चमचे खोबरं आणि टोमॅटोचं वाटण टाकणार आहे। हे वाटणसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। तेलामध्ये वाटण चांगलं 5 मिनटं आपलं फ्राय झालेलं आहे। त्यामध्ये मी आता 1/2 चमचा हळद टाकणार आहे। 2 चमचे घरगुती मसाला टाकणार आहे। हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकजीव करून चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे। आता ह्या मिश्रणाला आपल्याला 5 मिनटं चांगली उकळी आणायची आहे। रश्श्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे। आणि सोबतच सुरमईचे तुकडे टाकणार आहे। आता ह्या मिश्रणाला आपल्याला पुन्हा 10 मिनटं चांगली उकळी आणायची आहे। 10 मिनटानंतर रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे। आपण आता ह्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपला झटपट असा सुरमईचा रस्सा तयार झालेला आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।